वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात अतिक्रमणाची समस्या पुढे येत असून नगरपालिका प्रशासनाने मुख्य अधिकारी शेवदा यांनी अतिक्रमण मोहीम धडाक्याने सुरू केल्याने अतिक्रमण धारकांचे धाबे दणाणले आहेत. कच्चे व पक्के अतिक्रमण असलेले व अनधिकृत बांधकाम पाडण्याचा सपाटा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांनी लावला आहे. इंगळे साळुंके आणि चौधरी या परिवाराचा वाद विकोपाला गेला. एकमेकांच्या अतिक्रमणाबाबत म्हाडा येथे तक्रारी करण्यात आल्या. संबंधित तिन्ही तक्रारदारांचा वाद अमरावती आयुक्तालय येथे पोहोचला. त्यात तिन्ही तक्रारदाराने आयुक्त येथे पोहोचून आमरण उपोषण सुरू केले आणि त्या तक्रारीवर आयुक्तांच्या माध्यमातून समिती नेमून स्वतः अमरावती आयुक्त निरीक्षण करण्याकरता मंगळूरपेठ येथे पोहोचले. मी 26 तारखेला उपोषणासाठी आयुक्त कार्यालयासमोर बसलो होतो आणि माझ्यावर झालेल्या अन्यायापासून मी 2014 पासून न्यायाच्या अपेक्षेत होतो. नाईलाजास्तव मला आयुक्त कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसायचं काम पडलं आणि आयुक्तांनी चौकशी समिती पाठवून होत असलेल्या माझ्यावर जो कांगावा करून सर्व्हिस गल्ली दाखवण्यात येत होती. परंतु माझ्याकडे एक पत्र आहे म्हाळाचं की कुठल्याही प्रकारची सर्व्हिस गल्ली नाही आहे. आमच्या सोडलेल्या प्लॉटचा 1.5 मीटर भाग आहे त्याच्यात आणि त्यांच्याच बाजूनं वच्छलाबाई इंगळे यांची बिल्डिंग आहे ती अनधिकृत आहे. त्यांना राहण्यासाठी घर दिलेलं आहे. त्यांनी त्याच्यात 6 शॉप काढून स्वतः भाड्याने दिलेले आहेत त्यांनी तिथं आणि त्यामुळे ते अनधिकृत बांधकाम आहे. त्या अनधिकृत बांधकाम पाळण्यासाठी मी उपोषणासाठी बसलो होतो. नगर परिषद म्हाळा आणि जिल्हा अधिकारी कार्यालयाचे काही संबंधित विभागाचे लोक आलेत आणि त्यांनी ती पाहणी केली. ज्येष्ठ नागरिक असल्याने आणि सुधाकर चौधरी यांनी त्याला दक्षिणेकडे तोंडाचे जे दुकानं मिळाली होती म्हाळ्याची कॉम्प्लेक्स शॉपिंग सेंटर आणि पश्चिमेकडे त्यांनी अतिक्रमण करून ठेवलेलं आहे 4 दुकानांचं आणि सर्व्हिस गल्लीमध्ये सुद्धा बांधकाम करून टाकलं पक्क बांधकाम. याची दखल न घेतल्यामुळे म्हाळा 2014 पासून कोणती प्रकारची दखल न घेतल्याने म्हाळाने आम्ही आयुक्त कार्यालयाकडे आमच्या परिवाराने तक्रार देऊन उपोषणाला बसले. त्यांनी दखल घेऊन इथे त्यांची पथक आलं अमरावतीवरचं पथक आलं नगर परिषद म्हाळा आणि अमरावती आयुक्त कार्यालयाचं पथक यांनी पाहणी केली आणि आम्हाला हे जे अतिक्रमण झालेलं आहे हे लवकरात लवकर निघेल आम्ही न्यायाच्या अपेक्षेत आहोत. 85-86 या दरम्यान राबवण्यात आलेली आहे. ज्यावेळी अमरावती बोर्ड अस्तित्वात नव्हतं विदर्भ हाऊसिंग बोर्ड होतं आणि तेव्हाचा रेकॉर्ड वगैरे आता थोडं मला पण अडचण चालली आहे मिळून नाही राहिला. तर योजना जेव्हा राबवल्या जाते तेव्हाच आम्ही नगर परिषदला हस्तांतरित करत असतो. हस्तांतरित झाल्यानंतर तिथे जे अतिक्रमण होते किंवा रस्त्याचं देखभाल दुरुस्ती वगैरे ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या MRTP ॲक्टनुसार त्या नगर परिषदेला सांभाळाव्या लागतात. वस्तुस्थिती मॅडमनी पाहिली आहे स्पॉट इन्स्पेक्शन करून. 3 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तिन्ही ठिकाणी मॅडमनी व्हिजिट केली आहे आणि दोन्ही विभागांना याबाबतचे सर्व कागदपत्रे नकाशे परवानग्या या सर्व मागितल्या आहेत. त्या सर्वांचा अभ्यास करून मॅडम निर्णय घेणार. मला हे सगळं काही माहिती नाही कारण ह्या नगर परिषदेची म्हणजे अशा कुठल्याही तक्रारी बाकीच्या आले नाही. एक तक्रार आली 26 तारखेला वच्छलाबाई इंगळे अजून सुधाकर चौधरी आणि एक साळुंके हे 3 जण तिथे आले उपोषणाला बसले. याच्या आधी कोणीही विभागीय आयुक्त कार्यालयात आले नव्हते ना आम्हाला हा विषय माहिती नव्हता आणि हे उपोषणाला बसले दोघेही खूप एजेड आहेत. कोण ते वच्छलाबाई इंगळे आणि त्यांचे मिस्टर गोविंद हां ते दोघं खूप एजेड आहेत हे बघून मग कमिशनर मॅडमनी मॅडमशी आम्ही चर्चा केली तेव्हा आम्ही हा विचार केला की हे दोघे म्हातारे लोक एवढ्या पावसामध्ये उपोषणाला बसू नयेत म्हणून आम्ही ह्यांना सांगितलं की आम्ही साईटवर येतो आणि साईट इन्स्पेक्शन करून काय तो डिसिजन घेऊ. आता आपण जे बघितलं जे इलिगल कन्स्ट्रक्शन दिसत आहेत आता ही नाही हे साळुंकीची जे चक्कीचा जर विषय थोडासा बाजूला ठेवला तर हे 2 जे कन्स्ट्रक्शन दिसत आहेत त्यांचे डॉक्युमेंट्स आम्ही आता मागवून घेतो आणि परत एकदा मोजणी करून म्हाडा आम्ही आणि सगळे त्याच्यावर डिसिजन घेऊ आणि ज्यांचे इलिगल आहे ते इलिगल कन्स्ट्रक्शन पाडले जर असेल सापड आहेच ॲक्च्युअल दिसत आहे तर इलिगल कन्स्ट्रक्शनवर ती रिमूव्ह करण्याची कारवाई आम्ही करू. म्हाडा हे अमरावती गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ असून म्हाडाने संबंधित नागरिकांना राहण्यासाठी घर उपलब्ध करून दिले. रहिवाशींनी मिळालेल्या घराच्या जागेमध्ये अतिरिक्त अतिक्रमण करून व्यवसाय करण्याकरिता दुकाने काढली आहे. तर म्हाडाने आणि नगरपालिका मंगरुळपीर यांनी किती रहिवाशांना दुकाने
ठिकाणी काढण्याचा परवाना दिला आहे याची सुद्धा सखोल चौकशी आयुक्त करणार का, असा प्रश्न उपस्थित नागरिकांनी केला आहे. प्रतिनिधी अमोल रघुवंशी, समाजशील न्यूज, मंगरुळपीर, वाशिम.